नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा मला आज स्मिता सातपुते संदर्भात बोलायचं आहे आणि ते जे आहेत पांडुरंग भागमारे त्यांचं पण खूप छान ब्लॉग असतात कॉमेडी व्हिडिओ असतात त्यांच्या संदर्भात पण बोलायचं आहे तर पहा त्यांनी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की बायको पाहिजे बायको पाहिजे म्हणजे तुम्हाला तर माहीतच आहे त्यांच्या अगोदरच्या म्हणजे व्हिडिओमध्ये त्यांची एक सुंदरी म्हणून त्यांची एक बायको होते आणि ती आता काही कारण न त्यांच्यामध्ये ती म्हणजे ते ॲक्टिंग करायला किंवा त्यासाठी सी तो सीन करायला नाही आहे तर मग त्यांना एक नवीन एक आर्टिस्ट म्हणून एक त्यांना एक बायको म्हणजे खरं नाही पण परंतु त्यांना फक्त एक कलाकार म्हणून बायको पाहिजे दुसरी कारण की त्यांची जी पत्नी आहे पूजा तर त्या पूजाता यांना एवढी छान ॲक्टिंग अजून येत नाही आणि त्या शिकता येत हळूहळू शिकतील परंतु सध्या काय होतंय लोक भरपूर म्हणतात की तुमचे कॉमेडी व्हिडिओ येत नाहीत डेली ये ब्लॉग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्यांचे तीन चॅनल आहेत आणि तिन्ही पण चॅनलला ते व्हिडिओ असतात परंतु त्यांचे कॉमेडी व्हिडिओ त्यांना एवढे सांगतात की ते त्यांच्या पत्नीला एवढे काही अजून ॲक्टिंग येत नाही त्यामुळं त्यांना एक नवीन त्यांची त्यांच्यासाठी कलाकार म्हणून एक किंवा त्यांच्यासोबत काम करायला एक बायको पाहिजे त्यांना म्हणजे बायको पाहिजे म्हणजे तुम्ही तसा अर्थ घेऊ नका पण फक्त एक काम करण्यासाठी त्यांच्यासाठी कॉमेडी व्हिडिओ बनवण्यासाठी त्यांना एक बायको पाहिजे आहे त्यांच्यासाठी जो रोल बायकोचा रोल जो करील अशी एक त्यांना व्यक्ती किंवा स्त्री पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर पहा तो व्हिडिओ बनवल्यानंतर स्मिता सातपुतेने देखील एक हा व्हिडिओ बनवलेला आहे नंतर स्मिताने सांगितलेलं आहे की मी तयार आहे तो रोल करायला म्हणजे तिलाही आहे की मी बायकोचा रोल करावा आणि म्हटली की मला खूप छान ॲक्टिंग येते मी नक्कीच खूप छान ॲक्टिंग करील करील मलाही खूप संधी मिळाली तर खूप खूप चांगलं असं होईल आणि तिनं सांगितलेलं आहे की ती म्हटली की मी सहज यूट्यूबला व्हिडिओ पाहत होते आणि मला पाहता पाहता तो पांडुरंग वाघमारे दादा दादांचा व्हिडिओ समोर आला आणि मी क्लिक करून पाहिलं तर मला असं समजलं की त्यांच्या पत्नीला एवढी ॲक्टिंग थोडीशी जमत नाही अजून त्या शिकतायत तर त्यांना एक बायकोचा रोल करणारी एक त्यांना एक बाई पाहिजे बायको म्हणून पाहिजे तर त्यांचं असं म्हणणं आहे की ज्याला कुणाला छान ॲक्टिंग येत असेल म्हणजे चांगली ती कला आहे ना ते म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक छान असे कॉमेडी कॉमेडीसारखी जर ॲक्टिंग येत असेल तरच त्यांनी म्हणजे यासाठी मला सांगावं किंवा कॉन्टॅक्ट कि साधावा त्या करावा तर त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की फेसबुकला इन्स्टाला त्यांना भरपूर सारे मॅसेज आले सगळ्यांनी त्यांना मॅसेज केले पण भरपूर असं म्हणतात की फक्त बोलण्यासाठी मेसेज केला किंवा मला इच्छा आहे परंतु मला ॲक्टिंग येत नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे तर त्या दादा दादांचं असं म्हणणं आहे की ज्यांना खरंच ॲक्टिंग येते अशांनाच मला म्हणजे माझ्याशी हे करावं किंवा म्हणजे त्यांनाच मी घेणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी की ते म्हटले की त्यांना व्यवस्थित मानधन मिळणं मिळणार आहे आणि एक काम करण्याची खूप छान अशी संधी मिळणार आहे आणि सगळ्या का काही गोष्टी आहेत त्या त्या कॉमेडी किंवा त्या व्हिडिओ संदर्भात सगळ्या गोष्टीचा त्यालाही फायदा होणार आहे म्हणजे जी व्यक्ती बायको म्हणून काम करणार आहे किंवा त्या व्हिडिओमध्ये कॉमेडी सीनमध्ये बायको म्हणून जी व्यक्ती असेल तिला नक्कीच त्या सगळ्या गोष्टीचं मानधन वगैरे सगळे व्यवस्थित असा फायदा होणार आहे तर अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे की जर कोणी इच्छुक असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा नक्कीच त्याला संधी दिली जाईल तर मग पहा आपली स्मिता आहे स्मिता सातपुत्या या संधीचा फायदा घ्यायचा आहे म्हणजे तिची इच्छा आहे की पांडुरंग दादाची बायको बनण्याची म्हणजे नाटक म्हणजे खोटी बायको म्हणजे फक्त कॉमेडी सीनसाठी बाकी नाही तिने स्पष्ट सांगितलं ती म्हटली मला हसायला पण येतं आणि खूप भारी वाटतं मला अशी संधी आली आम्ही खूप छान व्हिडिओ बनवू म्हटली आमचं अंतर पण भरपूर आहे म्हटली पण तरी पण जर आपला फायदा होत असेल तर सगळ्या गोष्टी तयार मी हे ॲक्सेप्ट करायला तयार आहे किंवा ज्या काही कुछ खोने के लिए कुछ पा सॉरी कुछ पाने के लिए कुछ खोना पडत आहे असंही ती म्हटली तर पहा अशा पद्धतीने ज्या काही गोष्टी आहेत तिला सगळ्या मान्य आहेत आणि तिने सांगितलेलं आहे की मी खूप क म्हणजे हे केलं पा म्हणजे कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी दादा दादांसोबत तर कॉन्टॅक्ट काही झालेला नाही आहे ना तर नंबर पण नाही ना कारण की सोशल मीडियावरती जर ती म्हटली नंबर जर दिला माझा तर खूप साऱ्या लोकांचं माहिती आपल्याला सध्या काय वातावरण चालू आहे त्यामुळे ती असं म्हटली की जे काही असेल माझ्याकडे त्यांचा नंबर नाही आहे आणि मग संध्याकाळी एक जॉईन लाव लाईव्ह घेते म्हटली मी तुमच्यासाठी तिथे आपण समोरासमोर सगळ्या गोष्टी बोलू जेणेकरून आपण जे काही बोललोत ते रेकॉर्डिंग न करता आपण जनतेसोबत जनतेच्या समोर संवाद साधूया किंवा काय गोष्टी आहेत काय नाही किंवा कशी कॉमेडी वगैरे म्हणजे कसं कसं सगळ्या गोष्टी ठरवायच्या या सगळ्या गोष्टी आपण जॉईन लाईव्ह घेऊया तुम्ही तिथे म्हणजे ती सांग तिनं सांगितलं की मी लाईव्हला येईल तुमच्यासाठी आणि तुम्ही तिथं जॉईन होऊ शकता असं ती स्पष्ट बोललेली आहे आणि ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या पब्लिकसमोरच आपण शेअर करूया किंवा पब्लिकसमोर आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करू करून घेऊया जेणेकरून भविष्यात कोणत्या गोष्टीची अडचण येणार नाही ना ना असं स्मितानं स्पष्ट सांगितलेलं आहे तर कुठेतरी एक गोष्ट चांगली आहे कारण की तिला एक तर तिला माहिती आहे तिला चार चॅनल आहेत आणि तिला तर अजून पैसे भेटत असतील तर चांगली गोष्ट आहे परंतु फक्त स्मिताने व्यवस्थित मार्गाने पैसा कमावा व्यवस्थित मार्गाने तो पैसा खर्च करावा सगळ्या गोष्टी काय असतील तिच्या तिने व्यवस्थित आणि जे काही गोष्टी मागं तर घडलेल्याच आहेत कटकार असतात घडू दे सगळ्या गोष्टी तिची शिक्षा वगैरे तिला भेटणार आहे त्यात थोडेसे बाजूला ठेवूया पण हे काही स्मिताने तिचं मत व्यक्त केलेलं आहे की खरंच जी संधी चालून आलेली आहे मला खूप मजी इच्छा आहे म्हटल्या आणि माझ्यापर्यंत किंवा मा, हा व्हिडिओ पोहोचला पण त्यांचा कॉन्टॅक्ट माझ्याकडं नाही आहे ज्यांनी हा व्हिडिओ त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचावा अशी तिची इच्छा आहे म्हणून सर्वांनी असं एक ठरवावं किंवा त्यांच्यापर्यंत खरंच हा व्हिडिओ गेला पाहिजे किंवा त्यांना तिच्या तिच्याशी कॉन्टॅक्ट साधता आला पाहिजे अशा पद्धतीने त्यांना म्हणजे सांगितलं गेलं पाहिजे म्हणून सर्वांनी थोडासा प्रयत्न करावा तिला चान्स मिळावा काय कशी का असे ना परंतु जाऊ द्या एखाद्याला कॉमेडी येत असेल एखाद्याला संधी असेल काम करण्याची तर त्यांना म्हणजे आवड असेल तर करू द्यायला पाहिजे कारण की कुणी कोणाच्या पोटावरती पाय नाही द्यायला पाहिजे असं मला वाटत आहे आणि कुठेतरी झालं तर अजून चांगलं होईल अजून पैसा होईल ती भरपूर पैसा कमवते आपल्याला माहिती आहे परंतु कमवते तिला हे एक मुलगा आहे अजून पुढे जा जाऊ अशी आपण देवाकडे प्रार्थना करूया कारण की युट्यूबवरती सर्वजण कशाला आलेले आहेत पैसा कमवण्यासाठी आणि तीही पैसा कमवण्यासाठी चाललेली आहे त्यामुळं सगळ्यांचा फायदा झाला पाहिजे एवढी छान स्मिताला कॉमेडी येते आणि त्या दादालाही कॉमेडी येते दोघांचं जर झालंच त्यांना तिला जर बायकोचा रोल जर भेटलाच तिच्या नशिबाने तर खरंच छान होऊन जाईल परंतु तिनं नंतर नाही काही कारस्थान करावेत एवढीच एक भीती आहे आणि स्पीचा जर तुला रोल मिळाला तर तुझ्यासाठी खूप चांगलं आहे तुला बेस्ट लक आणि चांगलं प्रगती कर चांगलं काम कर परंतु अशा काही गोष्टी केल्यात मागं तशा काही पर करू नको कारण की एक तर तुझी आज इन्स्पेक्टर रावणला एक मी तुझी रेकॉर्डिंग ऐकली तिथे कटकारस्थान नव्हतं म्हणजे काय म्हणावं तुला हेच काही कळत नाही म्हणजे तू इन्स्टापासून सॉरी तू टिकटॉकपासूनसुद्धा तू हेच करत आलीस का म्हणजे रेकॉर्डिंग वगैरे सगळ्या गोष्टी खूप भयानक आहे सगळ्या गोष्टी त्यामुळं आज पण ला रेकर्ड दर ते इन्स्पेक्टर रावणला लाईव्ह पाहिली एक आणि त्या लाईव्हमध्ये दोघींचं रेकॉर्ड होतं रेकॉर्डिंग होतं तर कुठेतरी असं जरा वाटतं की नाही एखादी व्यक्ती पुढे गेले पाहिजे असं वाटतं परंतु त्या व्यक्तीने जर असं काही कारस्थान केलं ना तर त्या व्यक्तीबद्दल माझी चीड निर्माण होते आणि कुठेतरी त्या व्यक्तीबद्दल आदर राहत नाही मनात आणि ज्या काही गोष्टी घडल्यात त्या घडलेल्याच आहेत आणि अशा पद्धतीने पहा स्मिताला बायको बनण्याची इच्छा आहे तर अजून कोणाकोणाला वाटते म्हणजे कुणी कोण आहे सबस्क्रायबर व्ह्युअर्स कुणी आहे का किंवा अजून कोणी युट्यूबर आहे का त्यांना इच्छा आहे की असे कॉमेडीसाठी एखादं म्हणजे बायकोचं रोल बनायची इच्छा असेल तर तुम्ही त्या दादांना सांगू शकता की ज्याला खरंच आवड आहे ज्याला कुठल्याही गोष्टीचं म्हणजे सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे कौमे, कॉम कॉमेडीबद्दल किंवा मा त्याला मन आणि कॉमेडी करायची म्हटलं ना तर मनापासून त्या गोष्टीची आवड असावी लागते आनंद असावा तर पहा अशा पद्धतीने आहे स्मिताला म्हणजे त्या गोष्टीमध्ये म्हणजे आवड आहे त्यामुळे तिला त्याच्यामध्ये रोल घ्यायचा आहे तर त्या दा दादांना पण म्हणजे द्यायचा की नाही देवा द्यायचा किंवा सगळ्या गोष्टी त्यांच्या मनावर आहेत त्यांना जर परफेक्ट वाटलं सगळ्या गोष्टी काय व्यवस्थित हो घडलं तर त्यांचं नक्कीच सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकतात तर तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद